हिंगा आता एक हिल कटिंगाचे काम चलता. हो आमगेलो वॉर्ड मेंबर, हे आमगेले सरपंच, हो आमगेलो डिप्युटी सरपंच, डिप्युटी सरपंच, आणि हे आमचे सगळे गावचे लोक. आता एक पार्टी हो डोंगर बंद झाला, कटिंग बंद केले पंचायतान आणि एमएलएन ते काम बंद केले. दोन तीन दिसांनी त्यांनी त्यांना कोण परमिशन दिली त्यांना खबर ना, त्यांनी ऑटोमॅटिक परतून काम चालू केलं. काल आमदार येलो हिंगा, आम्ही सगळे आले, सरपंच आले, डिप्युटी सरपंच, वॉर्ड मेंबर सगळे आले. तर त्यांनी इवन इन द प्रेझन्स ऑफ द एमएलए त्यांनी काम त्या बंद करून चालू दरले. मागी डीसीबी मनीस येले, डीसीबी मनशान एमएलएन डिस्कशन केले, आम्ही सगळ्यांनी डिस्कशन केले, आणि वी आस्क द एमएलए टू सी वेदर ते कटिंग पण केलं ते सारखे एज पर द परमिशन आधार. आणि त्यांना डीसीबी टेंटेटिव्ह प्लॅन चोयली, आणि त्यांनी सांगले वी कॅनॉट व्हेरीफाय इट नाव, आम्ही ट्यूजडे ते व्हेरीफाय करूया, बिकॉज आज हॉलिडे, फाल्यां हॉलिडे आणि पोराय हॉलिडे, सो ट्यूजडे वी वील व्हेरीफाय दीस. हे सांगून काल एमएलए गेलो, सगळे काम बंद, आज तरी परतून काम चालू केलं. सो पहिले पाटी स्टॉप केले, परतून चालू केले, सेकंड टाइम स्टॉप केले, परतून चालू केले, दॅट मीन देर इज सम समथिंग इज रॉंग. आणि ते आपण चालू करताय, आणि आमचे हे पुलीस पळे आहे ते येईन हिंगा लोकांक भितर येवपाचे नाही, लोकां भायर जाताय. आता हांव म्हणटा कितें, एज अ गोवन, लेट मी कॉल माय सेल्फ एज अ गोवन, हांव कितें म्हणटा, हो दोंगर फळ आहा, इट इज मस्ट बी सेंचुरीज ओल्ड. एक पाटी कट केलो ओर समथींग दे डू इट बियॉन्ड द परमिशन, एक पाटी तो दोंगर 25 किलोमीटर मागीर तो सारको करून आता पत्ती करपा जाता. सो वॉट इज द हार्म, वाय आर दे नॉट स्टॉपिंग दीस वर्क. आणि लोकांचे मत हा हो दोंगर कसले आतलो बाजी पास, ऑलरेडी चोय घाल तेजेर कॅमेरा फोकस कर, ऑलरेडी डॅमेज केलो चोय. आणि हो दोंगर तर डॅमेज एक पाटी केलो, वी कॅनॉट गेट दीस हो दोंगर बॅक. दोंगराचे डेव्हलपमेंट नो डेव्हलपमेंट, हू हॅज गिवन देम परमिशन. आमचो एक रिक्वेस्ट आठ होता डीसीबी मिनिस्टर, इवन परमिशन दिलं जाल्यार रिवॉक कर, गावच्या लोकांक हिंगा विरोध आहा, आमकां हो नाका, आमकां हो दोंगर सांबाळपाक जाय. आमी हे सायडीन वयतो म्हळ्यार आमकां दुख लागता, ते दोंगराचे डॅमेज करताय ते, वेरेव देर इज लेवल लँड, ते डिफरंट स्टोरी, पूण दोंगर डॅमेज करनाकाय. आनी हो आर्यालचो लोक एकांक दोंगर काट करपाक केसो दिवपाना, ती कितली परमिशन आसूं त्या कडेन. म्हगे नाव जॉयसी विना डायस. आता हे 10 दीस झाले आम्ही हे सायटीर, हे पाद्रीपाडा वॉर्ड आमचो सांसद आरएल गांवचो, आमी हांगा हे सायटीर ऑब्जेक्शन हाडले आनी काम बंद करपाक लागले. कारण जे डिसिप्लीन तांकां हे पार्टी परमिशन दिल्ली आसा तातूंत वी डिंट फायंड प्रोपर फॅक्ट, त्या खातीर आमी तांकां स्टॉप वर्क ऑर्डर हाडली. स्टॉप वर्क ऑर्डर ती तेणी एक्सेप्ट करूं ना. आमी डिसिप्लीन अप्रोच जाले, डिसिप्लीन लायसन्स दिला, तेका सांगला आमी बेज्ड ऑन युअर लायसन्स सायटीर यो आनी इन्स्पेक्शन कार्ड व्हेरीफाय कर, मेजरमेंट कार्ड माउंटनाचे कितले आसा ते, हील आसा ते कितले हायट इल्ल्या ती व्हेरीफाय कर म्हणल्यार डीसीपी म्हणटा अप्रोच कशें करपाक जाता. हे डीसीपीचे जबाब आमकां त्या लायसन्स दिले म्हणटा, सो आनी ऑथोरिटी कोण ना, लायसन्स दिले मागीर व्हेरीफाय करपाक टॅक्निकल बॉडी म्हणटात, डीसीपी म्हणल्यार टॅक्निकल बॉडी, वेरएज फायनल ऑथोरिटी गांवची लोकल बॉडी आसा ती पंचायत. आयज सरपंच जाल्या म्हाका ते गेट आवट म्हणटात, ते म्हणटात सरपंचाक कांय पावर ना, हे चलना कितें, इट्स सच अ बीग क्रायम इज बीन कमिटेड ऑन द ग्राउंड. आनी आमचो गांवचो लोक आनी वाड्याचो लोक आमी सफर जातात, आमी कोणा उल मारपाचो, कोणा आमकां जस्टीस दिवपाची. आमी आमकां लोकांक निवडून हाडल्या आपणाचे सेवे खातीर, आपणाचे गांवचे खातीर निवडून हाडल्यात. आनी हे आमकां डीसीपी डिपार्टमेंट आमकां अशें सांगता की आपणाच्यान कांय करूं जायना म्हण, म्हणटकीर तुमी ऑफिसान बसून कितेंय करपाचें. आमी ते लोक जे कितें सांगता तितूंत कांय तथ्य ना, कारण आमी हील कटींग करीत ना, आमी गोवोरमेंटा कडेन परमिशन घेतले कडेन आसा, आमी गोवोरमेंट डीसीपीन आमकां परमिशन दिलां, त्या डीसीपी परमिशनाचे आमकां 7.2 म्हळ्यार कट करपाक मेळटा, तरी सुद्दां आमी खंयचोच नॉर्म्स गोवोरमेंटाचो म्हणनासतना जें आमी काम करता, प्रत्येक काम आसा इलिगल लिगली करता. पूण जे लोक जे आमकां हांगा आमचे जे गांवचे लोक आसा, ह्या गांवचे लोक हे मुद्दम जावन पर्पजली हे हांगा हाडोवपाक सोदता, ते कितें हाडयता म्हणून कांय कळना. कारण आमी जेन्ना आमी जर इलिगल आशिल्ले तेंच्यांनी कोर्टांत वचपाक आमकां स्टे हाडून बंद करपाक जाय आशिल्लें, टावन प्लेंग हाडून फ्लायींग स्कॉड हाडून बंद करपाक जाय, ते करना, हे फोर्सफुली जे गांवच्या लोकांक हाडटा आनी आमचें काम बंद करपाचो प्रयत्न करता, म्हणटकच हे करता तें बरोबर करना, योग्य ना. तुमचे कडेन सगळें परमिशन, सगळें परमिशन आसा, आमी तुमकां परमिशन दाखोवंक शकता, कारण आमी डीसीपी कडल्यान परमिशन घेतले कडेन आसा. डीसीपीन परमिशन दिली, तेणी आमकां 2 दीस पयलीं आमकां तेणी फ्लायींग स्कॉड हाडले, त्या फ्लायींग स्कॉडाचो रिपोर्ट आशिल्लो की तुमी हील कटींग करनात, एज पर तुमी रोला प्रमाणे तुमी काम करता, ही आमचे कडेन तेणें ऑर्डर दिले कडेन डेप्युटी कलेक्टरान.
इतले आसोन आसताना हे लोक आमी इलिगली हिल कटिंग करता. पंचायती लेटर केल्या 10 दीस जाले. आज पर्यंत जर त्यांनी संबंध ते म्हणटा इलिगल जाल्यार त्यांनी रिप्लाय कित्याक दिवंक ना ह्या लेटराची. जेणे आमी तेंचे कडेन परमिशन मागले की आमी आमकां हें करता परमिशन दिया म्हणून. जर त्यांनी दिना जाल्यार दिना म्हणून लेटर दिवपाक जाय आशिल्लें तेंय बी दिवंक ना. आनी आज मुद्दम जे पंचायत पंच आनी सरपंच जे येवन सायटीर करता हें म्हाका योग्य दिसना खंय. कारण हें गोंयांत खंयच घडना. रिप्रेजेंटेटीव असल्या कारणान हांगा सांगपाक शकता की जे पंच आनी सरपंच येवन आज सायटीर काम आडयता म्हणटा ते हांव केन्ना पळोवना. कित्याक गोवर्मेंट ऑथॉरिटी जाल्यार सेक्रेटरी येवं ना जाल्यार आनी कोण येवं फ्लायींग स्कॉड येवं ते आडयता ते बरे आसा. पूण हे पंच आनी जे सरपंच येवन सायटीर आडयता म्हणटा ते बरोबर न्ही. कारण हो आपल्या पदाचो हे दुरुपयोग करता. जेंकां जेंकां जेन्ना लोकांनी एक रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या कडेन ही रिस्पॉन्सिबिलिटी पावर ते यूज बरोबर करना अशें म्हाका दिसता. ते अजूनय म्हणटा की तुमकां 3 दीस रावपाक सांगिल्लें. आमी 3 दीस रावताच न्ही. आमी मंगळार शिवाय काम चालू करचेच ना. आतां आमी भरपाचें कारण कितें जालें की ज्यो आतां थंय निवळ करताले ज्यो गाडी रातच्यान हांगा आसा तेंकां एक एक ट्री बांदून घर वसा म्हणून सांगले. म्हणून आमी भरली. आमी खंयच हें करूं ना. आनी आमी जें आतां पळयता न्ही पळयलां तुमी वयर जें कटींग केलें आसा हें 7 मिटर आमची जावंकू ना. आमी 3 मिटरांच्या वयर ना. आनी जेन्ना आमी प्लॉट कंप्लीट क्लियर करतले तेन्ना आमी एज पर नॉर्म्स करतले. टीसीपीच्या नॉर्म्सा प्रमाणे 1 सेंटीमिटर सुद्दां आमी काम इलिगल करची ना. फॉरेस्टाचे घेतलें तुमी? फॉरेस्टाचें परमिशन आमचे कडेन आसा. फॉरेस्टान आमकां परमिशन दिलां. काल सुद्दां तेणी आमची कंप्लेन केली फॉरेस्टाक की आमी झाडां मारली म्हणून. फॉरेस्टान इन्स्पेक्शन केलें पूण तेंकां कांय मेळोना. नाका आतां भायर पडो बी नाका. जंपरी पासून जाता तें राखा जायना. तेंगे मात करून वयले हाले आनी जायतो लोक आसा तेंगेले. तेंकां सांगिलां बंद करया म्हणून काम. जरी तर एक टीसीपीन तेंकां ऑर्डर दिता जाल्यार पयली टीसीपीन चोवपाक जाय आसलो तो लुगार कित कोण आसा तो बाबा तो दोंगर आहा फ्लॅट आसा ते. टीसीपीन इन्स्पेक्शन कोण आसता तेंकां परमिशन दिलें कित्याक? आतां टीसीपीन कोण परमिशन आसा पडे. हें शिराप आमगेलें. जरी तर कोण तर चोरी दिलां न्हू जे आमच्या भुरग्या बाळांक हे शिराप हे दोंगर आमगे तुमकां रोताय तो अशें करून आमच्या भुरग्यांक ह्या बाळांक हे शिराप तुमकां सगल्यांक जो तो वयल लेवलाचेर पासून कोणे तरी दिलां न्हू हे शिराप आमकां काळजाक फला दिता म्हणटा. आमच्या दोंगर सांबाळून दवरपाक आमी जायत प्रयत्न करतले. आमकां जात तशें करून आमी झगडटले. बट इतलेंच पंचायताक दिल्या डिसिजन तुमी बरोवन दिलां पंचायताक गेले जाल्यार कॉन्ट्रेक्टरान लेटर दिलां आनी सरपंचाक त्रेत केला तूं थिंग मत पडलो जाल्यार एक्शन जाता म्हूण. बट थिंगा सरपंचाक त्रेत करपाक तेकाय रायट ना. आमकां कितको जातलो आमगे गांव सांबाळपाक आमी झगडटले. आमी सांगतले आमचे लोकूय आतां आयज सांजेर आमी मेळटले एकमेकांक लोकां कडेन आयसून कडेन आमगे हिंगा लोक लायनीन बसोन रावंक शकता. लोकांच्या डिसिजनाचेर रावा हांव म्हणा मुगे डिसिजन म्हूण. बट लोक डिसिजन घेतलो हिंग तर बसोन रावा जाय या लोकांनी सांभाळपाचे आनी लोकच आमचे गांव सांभाळटलो. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.